नमस्कार, VKB मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. गृहमंत्री म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला घेऊन प्रस्ताव तयार केला आहे. यात पोलिसांसाठी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचाही समावेश आहे. सध्या रेल्वे सुरक्षा दल नागपूर स्थानकाची सुरक्षा बळकट करत आहे. कुठून तरी रस्ते बंद केले जात असतील तर कॉमन एंट्री एक्झिट देऊन अधिक चांगली पाहणी करायचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र या नव्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रवाशांच्या सुविधांचा त्याग होतो आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची वार्षिक आमसभा AGM सोमवारी राजवाडा पॅलेस येथे पार पडली. त्यात विद्यमान अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्यास मान्यता देण्यात आली. नागपूर पोलीस विभागाच्या परिमंडळ 4 पदभार सांभाळताच DCP नुरल हसन यांनी आपल्या परिमंडळातील सर्व अवैध धंदे बंद पाडण्याचे आदेश ठाणेदारांना दिले. त्यांच्या आदेशाचं पालन करत विशेष पथकाने कारवाई कार्याला सुरुवात केली आहे. पाचपावली पोलिसांनी गस्त घालत असताना निरनिराळ्या गुन्ह्यांमध्ये हात असलेल्या 3 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीजवळून पोलिसांनी एकूण 2,15,000 माल जप्त केला. आरोग्यासाठी लोक हिरव्या भाज्या खातात, पण यंदा या भाज्यांमुळे लोकांचा रक्तदाब वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या वाढत्या किमतीचा आलेख, जो खाली येत नसून वाढतच चालला आहे. हवामान बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होताना आढळत आहे. रात्री थंडी आणि दिवसा सौम्य दमटपणा यामुळे रोगराई पसरत आहे. सध्या सर्दी खोकला सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुढील काही दिवस संसर्ग असाच राहणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अमरावती शहरात त्रिपुरा येथील प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटले. मात्र दोन्ही समुदायाला शांत करण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यश आलं आहे. मागच्या 50 तासापासून सॉकेट हाऊस किंवा कलेक्टर ऑफिस इथेच आहे. कारण मी जर घरी गेली असती तर जे काही प्रॉब्लेम्स उद्भवत आहेत त्यांना अवगत करता आलं नसतं किंवा मला ते कळलं नसतं. म्हणून सातत्याने याच ठिकाणी बसून सगळ्या गोष्टी, काही वेळ इथे होती, काही वेळ कलेक्टर ऑफिसमध्ये होती. जवळपास 50 तासाच्या वर या ठिकाणी मी थांबली आहे आज. आणि आज थोडी सिच्युएशन बरी झाली असं वाटलं, पण परत अकोटमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या दक्षता घेऊन इथेच आहोत, इथनंच काम करतो आहोत आणि इथेच उठतो बसतो झोपतो. इथेच आहोत, झोपतच नाही आहे खरं. दोन दिवस तर झोपायलाच नाही मिळालं, ही फॅक्ट आहे. पण त्या या दरम्यान काही तुम्ही दोन्ही समुदायाच्या लोकांसोबत कशा प्रकारे संवाद साधण्याचं काम केलं? तर हे सगळं मिटवायचं, कारण सगळं नॉर्मलाईज ज्याला भटकवायचं होतं त्यांनी भटकवलं. मला कोणाला स्पेसिफिक असं म्हणायचं नाही आहे की ह्यांनीच केलं किंवा त्यांनीच केलं, पण केलं. आणि हे सगळं नॉर्मलाईज करायचं होतं. तर जिथे जिथे स्टोन पेबिंग किंवा तोडफोडाच्या घटना झाल्या तिथे व्हिजिट केलं. मग जे माझे आमदार आहेत, BJP ते नेते आहेत, त्यांच्याकडे पहिले गेलो, गुप्तासाहेबांकडे पहिले गेलो. त्याच्यानंतर काही मुस्लिम वस्तीमध्ये गेलो, ते पण खूप भडकलेले होते, हे पण भडकलेले होते. सगळ्यांना शांत केलं. छोटी अमरावती महत्त्वाची आहे. अमरावतीला एक औद्योगिक स्वरूप देण्याचा जो आम्ही मागच्या काही वर्षांपासून प्रयत्न करतो आहे, त्याला मोठी ठेच लागलेली आहे. आणि हे अतिशय वेदनादायक आहे हे सगळं. तर याच्यासाठी प्रत्येक होम टू होम जाऊन सगळ्यांना जाऊन समजवलेलं आहे. अधिसंख्य पदावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी व इतर मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनने 2 ऑक्टोबर 2021 पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू केलेल्या आंदोलनाला 1.5 महिना पूर्ण होत आला तरीही शासनाकडून निर्णय झाला नाही. रझा अकादमीच्या मोर्चानंतर अमरावतीमध्ये भाजपने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. या प्रकरणी भाजपच्या 13 नेत्यांसह 1,500 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परवा जे प्रकरण घडलं इथे, म्हणजे पहिल्याशी एक मोर्चाला, मग दुसऱ्याशी रिटायर्ड झालेला दुसरा मोर्चा झाला, त्या मोर्चाच्या अनुषंगाने सिद्धिवत्तरी अमरावती इथे गुन्हा रजिस्टर झाला होता. त्यामध्ये आज पोलिसांनी जवळपास 14 लोकांना अटक केली होती काल दोघांना, आणि आज बाकी 12 लोकांना आज.
त्यामध्ये अमरावतीच्या भाजपचे सगळे कार्य नेते त्याच्यामध्ये महापौर आहेत, माजी पालकमंत्री आहेत, नंतर भाजपचे प्रवक्ते आहेत आणि इतर सगळे नगरसेवक वगैरे, त्या सगळ्यांना अटक झाली होती. आज दुपारी 2:45 त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं, मेडिकल वगैरे झालं. त्यानंतर आम्ही अर्ज दाखल केला, त्यात सरकारी वकिलांनी आपला सही दाखल केला आणि आत्ता विद्यमान न्यायमूर्तीने सगळ्यांना जमावात सोडलेलं आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपाच्या ठिकाणी संसार मांडला असून स्वयंपाक करून येथेच संसार मांडल्याची घटना आज समोर आली आहे. आज आमचं एक आचार्याचं काम, मला सगळे आमचे बंधू भगिनी कर्मचाऱ्यांनी मला पुढाकार दिला, जमत असलं तुम्हाला तर करू शकता का, पण मला याच्यातलं काही जमत नाही. पण आता आमच्या सहकार्याच्या सगळे सहकार्य मित्रमंडळी बंधू भगिनी यांना आम्ही काही महिला कर्मचाऱ्यांना विचारलं, तुम्ही पावसाळ्यात तांदूळ टाकले तर किती मसाला टाकता. आम्ही या हिशोबानं आम्ही आतलं इथं नियोजन करतोय. आज आम्ही 250-300 लोक इथं बनवून खातोय कच्चं पक्कं. कसं का होईना, आम्हाला बटाटे कसे कापायचे, कसे शिलायचे हे सुद्धा माहीत नसून ही वेळ आज आमच्या शासनाने आमच्यावर आणली. आम्ही इथं रात्रंदिवस समजा दोन टाईम खात असेल तर इथं आम्हाला एक टायमर वेळ आली. तसं आम्ही एक टायमच खातो असतो, ड्युटीवर असल्यानंतर आम्हाला एक टायमच मिळतं, पण ती वेळ आज आम्ही पक्का खात होतं घरचं, शिळं पाकं होईना, पण ती वेळ आज कच्चं खायची वेळ आमच्यावर आणलेली शासनाने. मला शासनाला एवढं सांगू इच्छितो मी की ही आमचा अंत पाहू नका. पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेत लाखो भाविक येतात, त्यामुळे रस्त्यावर भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे पर्स, दागिने, किमती वस्तू चोरतात, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने करडी नजर ठेवून 21 चोरांना पकडले. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग व माननीय पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर यांच्याशी केलेल्या चर्चेत सदरच्या घटनेमध्ये घट करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. त्यानुसार गुन्हे प्रकटकरण शाखेमध्ये कार्यरत असणारे अमलदार, तसेच बाहेरून बंदोबस्त कामी स्थानिक गुन्हे शाखेचे आलेले कर्मचारी यांचे 4 पथकं तयार करण्यात आली. त्यांना गर्दीच्या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आले. सर्व पथकांनी वरिष्ठांच्या झालेल्या आदेशानुसार काम करून साधारणतः 21 संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये 7 महिलांचाही समावेश आहे. त्या सर्व इसमांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून 3 मोबाईल चोरांना पकडून त्यांच्याकडून 3 मोबाईल हस्तगत करून त्या संदर्भात दाखल झालेले 3 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. एकंदरीत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आणि आदेशानुसार सर्व व्यूहरचना तयार झाल्याने यावर्षी साजरी झालेल्या कार्तिकीमध्ये चोरींच्या घटनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. सांगली जिल्ह्यात 20 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून शिवप्रतिष्ठानतर्फे शिवतीर्थावर आयोजित केलेली संभाजी भिडे यांची सभा स्थगित करण्यात आली आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आई तुळजाभवानी गुरुवर्य संभाराव भिडे गुरुजी यांना स्मरून आज
एक शोककळा आपल्यावर कोसळली। या अखंड हिंदुस्थानाचं दैवत बाबासाहेब पुरंदरे साहेब यांचं काल निधन झालं। आणि एक थोर इतिहासकार ज्या माणसानं आपलं सगळं आयुष्य आपली 100 वर्ष आपलं आयुष्य पूर्ण शिवाजी महाराजांच्या वेळेसाठी शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं शिवाजी महाराजांनी जे हिंदू धर्मासाठी कार्य केलं त्या कार्यासाठी महाराजांच्या जिथं किल्ले आहेत त्या सर्व किल्ल्यांच्यावर जाऊन तरुणांना महाराजांनी काय केले ही शिकवण देणारा एक बहुमूल्य हिरा त्या महाराष्ट्रातून गळालेला आहे। परंतु त्यांचे विचार सातत्याने आमचे पाठीशी असणार गुरुतुल्य आहेत ते आमचे। आणि मी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या वतीनं त्यांना बापूंनी श्रद्धांजली होतो। आज उद्याचा कार्यक्रम उद्या बाबासाहेबांच्या हस्ती टिळक स्मारकमध्ये टिळक चौकामध्ये टिळक स्मारकमध्ये सकाळी 9 वाजता आणणार आहे। दर्शनासाठी आपण सगळ्यांनी 9 ते 11 या वेळेत तिथं यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो। आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची निदर्शन होती परंतु बाबासाहेबांच्या अस्थी इथं येणार असल्यामुळं ज्यांनी शिवाजी महाराज सगळ्या जगाला पटवून दिला सगळ्या हिंदुस्थानला पटवून दिला त्यांच्यासमोरच निदर्शनं करणं हे चुकीचं आहे। म्हणून आजची निदर्शनं आम्ही थांबवलेली आहेत आणि पुढं गुरुजींना विचारून आमच्या निदर्शनाची वेळ आणि तारीख निश्चित केली। दिंडोरी तालुक्यात कार्तिकी सोहळा निमित्ताने गेल्या 34 वर्षापासून सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याच पद्धतीने पंढरपूर यात्रा व कार्तिक सोहळा सुरू केल्याचे मत गुरुवर्य रंगनाथ महाराज खांदवे यांनी सांगितले। कालाचा जो प्रसंग आहे मला वाटतं आतापर्यंत उत्तर कार्य किती झाले असतील आपल्याला कल्पना। पण प्रत्येक अवतार कार्यामध्ये हा काला झालाच का? आता जो आपण ज्या कार्याचं आधीच वर्णन करतोय तो काला समोर मार्गात आलेला आहे तो काला प्रत्येक अवतारात पूर्वी होता का असा नाही। पांडाणे गावामध्ये चाललेला अखंड हरिनाम सप्ताह एक महान पर्वकाळ कार्तिक स्नानाच्या या प्रसंगामध्ये आपला हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होऊन 36 वर्ष संपन्न होत आहे आणि 34वं वर्ष आपल्या सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं आपण हा सुरुवात केलेला सप्ताह पांडव पंचमी या निमित्तानं आपला हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे। आता हा पंढरपूर वारी एक महान पर्वकाळ हा कार्तिक सोहळ्याच्या निमित्ताने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। गरजू व गरीब कुटुंबांना घरकुल योजनेत समाविष्ट करा, जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त करा व स्ट्रीट लाईट बिल राज्य शासनाने भरावे या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप प्रणित सरपंच उपसरपंच संघटनेने आंदोलन केले। घर बांधकाम परवानगीच्या जाचलाटी रद्द करा, घर बांधकाम परवानगीच्या जाचलाटी रद्द करा। मुळात भाजप प्रणित आंदोलन असलं तरी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे कुठल्याही पक्षचिन्हावर येत नाही आणि त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच किंवा त्या ग्रामपंचायतीचं जे उत्पन्न आहे ते इतकं तुटपुंज आहे की माझं अशी विनंती असेल की शासनाने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि पक्षी याच्यामध्ये न राहता की या ग्रामपंचायतीवर भुर्दंड न पडता आज जास्ती त्यांचं जे पूर्वीप्रमाणे त्यांचं बिल जे आहे ते शासनाने सोसावं कारण आज वाढलेली बिलं इलेक्ट्रिसिटीने एवढी वाढवलेली आहेत की ती भरणं ग्रामपंचायतीच्या फंडामध्ये ती शक्य नाहीत। आणि म्हणून आज सरपंच उपसरपंच किंवा का त्या गावातल्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज ते जी बिलं आहेत ही बिलं शासनाने सोसावीत असं माझं मत आहे।
संविधानाबद्दल जनजागृती करण्यासाठी 19 नोव्हेंबर पासून संविधान जनजागृती यात्रेची सुरुवात होणार आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात येणार आहे. तरी मी माझ्या पत्रकार यात्रा ही यासाठी आहे की या देशामध्ये वारंवार संविधानावर हमले होत आहे. मागील काही वेळेस आपण बघितलं असेल काही नेते संविधान बदलायची भाषा करतात, संविधानावर टीका करतात, काही लोक संविधान जाळतात. त्यानिमित्त हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अध्यक्ष भाई सीताराम गंगवणे साहेब, अशोकजी कांबळे साहेब, सुनीलजी गायकवाड साहेब आणि दीपकजी भालेराव यांच्या आदेशाने या महाराष्ट्रामध्ये संविधान जनजागृती यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने नंदुरबार शहरामध्ये 23 नोव्हेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद यांचं आगमन होणार आहे. तरी मी सर्व पत्रकारांना, सर्व माझ्या बंधूंना विनंती करतो की भाई चंद्रशेखर आझाद यांची नंदुरबार शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे पोलीस कवायत मैदान या ठिकाणी. पुण्यातील दिघी परिसरात चुकीच्या बाजूने पार्क असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडण्यात आल्याने बुलेटवरून जाणारा दुचाकीस्वार कारच्या दाराला धडकून खाली पडला व त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या आयसर ट्रकच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांतर्फे मुंबई येथील आझाद मैदानावर काळे झेंडे दाखवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अभिनेत्री कंगना रणावत हिने एका मुलाखती दरम्यान भारत देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्याचा नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कंगना रणावत व अभिनेते विक्रम गोखले यांच्या विरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी कंगना रणावत ह्या मूर्ख बाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहे. वास्तविक पाहता तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये केंद्र शासनाने शिफारस केल्यावरून राष्ट्रपतींनी या रणावतला एक पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या लक्षात यायला पाहिजे का एवढा मोठा मान सन्मान किंवा पुरस्कार कुणाला दिला जातो ही अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु अशा मूर्खबाईला केंद्र शासनाच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी पुरस्कार दिलेला आहे म्हणून प्रथमतः मी त्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि वास्तविक पाहता आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश हा अनेक युगपुरुषांच्या बलिदानातून, अनेक युगपुरुषांच्या त्यागातून एक अतिशय स्वतंत्र आपल्या देशाला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच त्यावेळेच्या युगपुरुषांनी आपल्या देशाचा आपला तिरंगा यामध्ये सुद्धा नारंगी आहे, सफेद आहे, हिरवा आहे आणि विशेष करून अशोक चक्र आहे. ह्या तिन्ही रंगाचा समावेश करून अशोक चक्रासह एक तिरंगा ह्या लहरीमध्ये फडकवत आहेत ह्या योगपुरुषांचा त्यांचा आम्हाला अभिमान आहे. केवळ ते होते म्हणून आम्ही आज या स्वातंत्र्यामध्ये जन्म घेऊ शकलो. परंतु अशी काही मूर्ख माणसं ह्या देशामध्ये जन्माला आलेली आहेत का त्यांनी सांगितलं 2014 साली देश स्वतंत्र झाला. वास्तविक पाहता देश 2014 साली पंतप्रधानांनी भाजप सरकार केंद्र शासनामध्ये आलं. वास्तविक पाहता याचा निषेध हा त्या पंतप्रधानांनी आणि त्या केंद्र शासनाने करणं आवश्यक होतं. आणि केंद्र शासनसुद्धा अशा मूर्ख बायांच्या मागं उभं आहे की काय असं वाटतं. नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक साहित्यिक अत्यंत एक अभिमानाची गोष्ट होती
ज्याच्याकडे आम्ही अभिमानाने पाहत होतो असे विक्रमजी गोखले हे सुद्धा वयामानाने कदाचित एक वाईट रस्त्याला जाण्याचा त्यांचा हा परिक्रम चालू झालेला आहे, म्हणूनच त्यांनी कंगना रानौतला पाठिंबा दिलेला आहे। अशा विक्रम गोखल्यांचा मी कंगना रानौत तसेच केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक कांदा बटाटा बाजारात 50 किलोहून अधिक वजनाच्या मालाची गोणी कामगार उचलणार नाही अशी भूमिका माघाडी कामगारांनी घेतली आहे। तरी बाजार समितीत 50 किलोहून अधिक वजनाच्या आलेल्या मालाच्या गोण्यांना कामगारांनी हातही लावला नाही, म्हणून कांदा बटाटा बाजारातील व्यापार ठप्प झाला होता। काम बंद आंदोलन हे करताना जवळजवळ आज त्याला 1.5 वर्ष झालं आणि हा केंद्र सरकारने जीआर काढलेला आहे, तर त्याच्या विषयावरती व्यापाऱ्यांच्या बऱ्याचशा बैठका झाल्या। बऱ्याचशा बैठका होऊनसुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा या व्यापाऱ्यांनी काही कळवलेलं नाही। आज सकाळी आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला गेटवरती सगळे शेतकऱ्यांनी जे ओळखणारे होते ते सगळे एकत्र आले। आल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं, साहेब येणार आहे 5 मिनिटामध्ये, काय निर्णय तुमचा असेल तुमच्या गाड्या आतमध्ये घेतल्या जातील आणि त्या गाड्या एंट्री करायच्या अगोदर त्यांच्या चिठ्ठ्या फक्त आम्ही तिथे घेतलेल्या आहेत आणि त्या गाड्या आतमध्ये आणलेल्या आहेत। परंतु 50 किलोच्या या वजनासाठी जवळजवळ 80% क्लिअर आहे आणि 20% हिशोबाने हे फक्त व्यापारी आड येत आहेत। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह। बघत राहा वीकेपी न्यूज, नमस्कार।